कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते, पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी 8वा वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत महत्त्वपूर्ण 3 जून 2024 महत्त्वपूर्ण केंद्रीय सचिवाचं महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पानावर अपडेट पाहत आहोत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्यासाठी 8वा वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. इथं नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. दिनांक 14 जून 2024 जागतिक रक्तदान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कॅबिनेट सचिव भारत सरकार यांच्या अध्यक्ष राष्ट्रीय GCM कॅबिनेट सचिवालय राष्ट्रपती भवन नवी दिल्लीचं महत्त्वपूर्ण परिपत्रक पाहूया सविस्तर. 7वा केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारने लागू केल्या आहेत. 1/1/2016 तथापि कर्मचाऱ्यांनी बाजूने 7 CPC आणि त्यानंतर भारत सरकारकडे किमान वेतन सुधारित करून ₹26,000 प्रति महिना 1/1/2016 रोजी ILC मानदंड आणि डॉक्टर आयक्रोयड फॉर्म्युला इत्यादीच्या विविध घटकांच्या आधारे गणना केली जाते. आम्ही 7वा CPSC समोर हे देखील सादर केले आहे की राष्ट्रीय परिषदेच्या स्टाफ बाजूने प्रस्तावित किमान वेतन GCM अजूनही खालच्या बाजूला आहे. दुर्दैवाने आमचे सर्व युक्तिवाद 7वा CPC ने कोणत्याही आधारशिवाय नाकारले आणि रुपयाची शिफारस केली. 18,000 किमान वेतन WEF 1/1/2016 स्टाफ बाजूने फिटमॅट फॅक्टर 3.68% असावा अशी मागणी केली असताना 7वा CPC ने फक्त 2.57% ही शिफारस केली आहे. जी सरकारने स्टाफ पक्षाशी कोणतीही वाटाघाटी न करता लगेच मान्य केली. 7वा CPC च्या प्रतिकूल शिफारशीमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोणतीही चर्चा न करता आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेल्या प्रस्तावांचा विचार न करता सरकारने त्या मान्य केल्यामुळे नाराज होऊन राष्ट्रीय परिषदेचे GCM घटक संघटनांनी संप पुकारला. किमान वेतन आणि फिटमॅट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारी सरकारची नोटीस कर्मचाऱ्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी सरकारने श्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची एक समिती स्थापन केली. राजनाथ सिंह, गृहमंत्री दिवंगत अरुण जेटली, तत्कालीन अर्थमंत्री श्री सुरेश प्रभू, तत्कालीन रेल्वेमंत्री आणि श्री मनोज सिन्हा, तत्कालीन रेल्वेमंत्री यांनी चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याशी आणखी चर्चा केली जाईल असे सरकारने मान्य केले. एक सौहार्दपणे तोडगा मंत्र्यांच्या समितीने दिलेल्या आश्वासनाच्या आधारे अनिश्चित काळासाठी संप स्थगित करण्यात आला. दुर्दैवाने त्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी आणि किमान वेतन आणि फिटमॅट फॅक्टरमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने कोणतीही सकारात्मक पावले उचलली नाहीत. सरकार स्वतः म्हणते की महागाई 4-7% श्रेणीत आहे. सरासरी 5.5 असेल. कोविड नंतरची महागाई कोविड पूर्व पातळीपेक्षा जास्त आहे. 2016-2023 दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू आणि वस्तूंच्या किरकोळ किमतीची तुलना केल्यास स्थानिक बाजारपेठेनुसार त्या 80%पेक्षा जास्त वाढल्या आहेत. परंतु आम्हाला 1/7 केवळ 46% महागाई भत्ता प्रदान करण्यात आला आहे 2023. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देण्यात येणारी वास्तविक दरवाढ आणि DA यामध्ये तफावत आहे. केंद्र सरकारच्या महसुलात 2015-2023 या वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या वास्तविक महसुलात 100%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारची 2016 तुलनेत अधिक भरण्याची क्षमता आहे. 1/1/2023 GST संकलनातही वाढ झाली असून 1.87 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. 2022-23 ह्या वर्षात आयकर संकलन सर्वाधिक होते. आर्थिक वर्ष 2022-23 एकूण वैयक्तिक आयकर संकलन STT सह तात्पुरते रुपये 9,60,764 कोटी आणि मागील वर्षाच्या तुलनेत 24.23% वाढ दर्शवली आहे. भारताचे अप्रत्यक्ष कर संकलन 2022-23 7.21% काढून 13.82 लाख कोटी झाले आहे, जे मागील वर्षी 12.89 लाख कोटी होते. स्रोत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ CBIC 2023-24 या वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसूल संकलन 33,60,858 कोटी रुपये अपेक्षित आहे. 2022-23 एकूण महसूल 30,43,067 कोटी रुपये इतका होता. राज्याच्या वाट्यानंतर केंद्र सरकारचा वास्तविक महसूल
20,86,641 कोटी रुपये होता. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची कर्मचारी संख्या गेल्या दशकात कमी झाली असून सुमारे 10 लाख रिक्त पदे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. वेतन, पगार आणि भत्त्यासाठीचा वास्तविक खर्च 2020-21 या वर्षासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण महसुली खर्चाच्या केवळ 7.29% आहे. निवृत्ती वेतनधारकाच्या बाबतीत निवृत्ती वेतनावरील वास्तविक खर्च एकूण महसुली खर्चाच्या सुमारे 4% आहे. 1.22 वर्षाच्या दीर्घ कालावधीची प्रतीक्षा करता मेट्रिकचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जावे अशी देखील शिफारस केली जाते. आयक्रॉइड फॉर्म्युलाच्या आधारे त्यांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते आणि सुधारित केले जाऊ शकते, जे सामान्य घटक असलेल्या वास्तूच्या बदलांच्या किमती विचारात घेते. मनुष्याची टोपली ज्याच्या शिमला येथील कामगार ब्युरो वेळोवेळी आढावा घेतो असे सुचवले जाते की दुसऱ्या वेतन आयोगाची वाट न पाहता या मेट्रिकच्या पुनरावृत्तीचा आधार बनविला जावा. सरकारने आतापर्यंत वरील शिफारसी स्वीकारल्या नाहीत किंवा 18 वेतन आयोगाची स्थापना केली नाही. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक DA आधीच 50% वर पोहोचला आहे. 1/1/2024 महागाई आणि किंमत वाढ लक्षात घेता DA घटक 50% ओलांडतील. इथे हे देखील नमूद करणे उचित आहे की 20 लाखांहून अधिक नागरिक केंद्र सरकारचे कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत संचलित केले जातात आणि प्रत्येक महिन्याला त्यांना त्यांच्या मूळ वेतन आणि DA 10% NPS योगदान द्यावे लागते. यामुळे त्यांचा टेक होम पगार मोठ्या प्रमाणात कमी होतो. 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना CCA निवृत्तीवेतन नियम 1972 आता 2021 अंतर्गत NPS रद्द करण्याच्या आणि पेन्शन पुनर्संचयित करण्याचा आमच्या मागणीला सरकारने अद्याप सहमती दिलेली नाही. वरील सर्व बाबी आणि राज्याच्या जीवनाची गरज लक्षात घेऊन तसेच पात्र आणि हुशार उमेदवारांना सरकारी सेवेकडे आकर्षित करण्यासाठी आता तात्काळ 8 वेतन केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याची आणि केंद्राच्या वेतनश्रेणी भत्ते पेन्शन आणि इतर लाभामध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे. सरकारी कर्मचारी परस्पर चर्चा करून तोडगा काढतात, त्यामुळे भारत सरकारने ताबडतोब 8 वेतन आयोग गठित करावा अशी कर्मचारी पक्षाची मागणी आहे. परिपत्रक पाहूया. केंद्रीय सचिवचे हे 3 जून 2024 महत्त्वपूर्ण परिपत्रक. आपण पूर्ण परिपत्रक, पूर्ण माहिती 8 वेतन लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आपण ट्रान्सलेट करून मराठीत बघितलेली आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्हाला हे पूर्ण परिपत्रक डाउनलोड करू शकतात. महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. 8 वेतन लागू करा. लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा होईल अशा प्रकारचं महत्त्वपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे.